आज आपण डी आकारांच्या जाळ्याविषयी शिकणार आहोत याला आपण एक पद्धत समजूया एक पुठ्ठा घ्या त्यावर समान मापाचे चौकोन काढा चौकोनाची बाजू तुम्ही पुठ्ठ्याच्या आकारानुसार घेऊ शकता आता या आकृतीला कापून पुठ्ठ्यापासून वेगळे करा आता प्रत्येक पुठ्ठ्याला दुमडून अशा प्रकारे त्रिमितीय आकार बनवून घ्या यामुळे आपल्याला एक घन मिळेल अशा प्रकारे इथे आपण एका साच्याच्या मदतीने थ्रीडी आकार मिळवला आहे टुडीमध्ये बनवलेला असा साचा ज्याला दुमडून थ्रीडी आकार मिळतो त्याला जाळी किंवा नेट म्हणतात जसं की हे घनाचं एक, एक जाळं आहे जेव्हा तुम्ही मिठाईच्या दुकानात जाता तेव्हा हलवाई तुम्हाला मिठाई एका खोक्यामध्ये देतो मिठाईच्या दुकानातील खोके हे कायमच घनाच्या आकाराचे असते जर तुम्ही त्या खोक्याला उघडलं आणि सरळ पसरून पाहिलं तर तुम्हाला जाळे दिसेल तुम्ही तुमच्या वाढदिवसाला बर्थडे कॅप घातलीच असेल ती एका शंकूच्या आकाराची असते जर तुम्ही एका शंकूला त्याच्या तिरप्या पृष्ठभागाच्या एका बिंदूला आणि शिरोबिंदूतून जाणारी एक रेषा काढली जर सरळ कापली तर तुम्हाला या प्रकारचं शंकूचं जाळं प्राप्त होईल तुम्ही एखाद्या लवचिक पुठ्ठ्यावर अशा प्रकारचं जाळे बनवून स्वतःसाठी एक बर्थडे कॅप अवश्य बनवू शकता तुम्ही हे सांगू शकता का की हे जाळं कोणत्या त्रिमितीय आकाराचे असू शकते विचार करा एकदम बरोबर हे जाळे एका दंडगोलाचे आहे आपण पाहिलं की या जाळ्यापासून एक घन बनवला जाऊ शकतो आता या जाळ्याला पहा यामध्ये सुद्धा सर्व चौकोन बनवले आहेत जर आपण चौकोन व्यवस्थित दुमडले तर आपल्याला एक घन मिळेल या प्रकारे आपण फक्त या दोन जाळ्यांपासूनच नाही तर सगळ्या जाळ्यांपासून सुद्धा घन बनवू शकतो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एका ठोकळ्याचे अनेक वेगवेगळे जाळे असू शकतात कितीतरी वेळा आपल्याला हे जाणून घेणे सुद्धा आवश्यक असते की दिलेल्या जाळ्यापासून आपल्याला हवा असणारा ठोकळा बनवला जाऊ शकतो की नाही चला या संदर्भातील काही महत्वपूर्ण गोष्टी समजावून घेऊ दिलेल्या जाळ्यापासून आपल्याला हवा असणारा ठोकळा बनवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की दिलेल्या जाळ्यात आणि आपल्याला बनवायच्या असणाऱ्या ठोकळ्यात पृष्ठांची संख्या सारखी असावी याबरोबरच हे सुद्धा महत्त्वाचे आहे की पृष्ठभागांचे आकार आणि जाळ्यामध्ये दाखवलेल्या पृष्ठांमध्ये मेळ असावा मग आपण जाळ्याकडे पाहून जाळे कशा प्रकारे दुमडल्याने आपल्याला इच्छित ठोकळा मिळेल असा आपण विचार करतो उदाहरणार्थ या जाळ्याकडे पहा आपण या जाळ्यापासून पिरामिड बनवू शकतो का विचार करा चला सांगतो या जाळ्यामध्ये एकूण पाच पृष्ठ किंवा फळ्या आहेत ज्यामध्ये एक चौरस आहे आणि उर्वरित चार फळ्या त्रिकोणी आहेत याबरोबरच आपण हे सुद्धा पाहू शकतो की चौकोनाच्या प्रत्येक बाजूवर एक त्रिकोण आहे आपण हेही पाहतो की या जाळ्यामध्ये एकूण पाच पृष्ठ किंवा फळ्या आहेत ज्यामध्ये एक चौरस आहे आणि उर्वरित चार फळ्या त्रिकोणी आहेत या बरोबरच आपण हे सुद्धा पाहू शकतो की या चौकोनाच्या प्रत्येक बाजूवर एक त्रिकोण बनला आहे आता आपण अशी कल्पना करू शकतो की जर आपण या पृष्ठांना अशा प्रकारे दुमडले तर आपल्याला एक पिरामिड अवश्य मिळेल या प्रकारे आपण हे समजू शकतो की दिलेले जाळे एका पिरामिडचे आहे या संबंधित उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू आज आपण थ्रीडी आकारांच्या जाळ्याविषयी शिकलो पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही उदाहरणे पाहू